लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र राहुलने नैनीचा उपयोग करत अद्वैतला धडा शिकवण्यासाठी ते महत्त्वाचं काम करत नंतर आता नैनीला एका हॉटेलमधून नेलं असतं. पण त्याच वेळेला राहुलला एक वेगळ्या सत्याचा शोध लागतो आणि त्या सत्यामुळे आता मात्र तो नैनीला वापरून रस्त्यावरती सोडून देणार असतो. एकाच मांडवात दोन लग्नाचे थरानाट्य तर रंगलेले असतात. त्याच वेळेला कला आणि अद्वैतचं लग्न तर होतं, पण इकडे नैनीला राहुलने सोडून दिल्यावरती एक वेगळंच थरानाट्य रंगणार असतं आणि याच्यामध्ये कलाची भूमिका खूप महत्त्वाची ठरणार असते. गुरुजींनी सांगितलेलं भाकीत खरं होणार असतं. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे बाकीच्या दोन मुलींचा, मोठ्या नैनीचा आणि काजूचा, या दोघींचाही उद्धार हा तुझ्या कलाकडूनच होणार आहे. कला तर मालकीण असणार, पण तुझ्या दोन्ही मुलींचा उद्धार पण तीच करणार. राहुल नैनाला रस्त्यावरती सोडून घरी येतो आणि नैनाला ओळख दाखवायला पण नकार देणार असतो, कारण राहुलला खूप मोठं सत्य नैनाबद्दल समजलेलं असतं, ज्या सत्यामुळे राहुलने नैनाला वापरून सोडून दिलेलं असतं. आणि आता नैना लग्न करून सुद्धा राहुल तिला बायको म्हणायला तयार नसतो. नैना ना घर की ना घाट की अशी मध्येच अडकलेली असते. आणि त्याच वेळेला कलाने घेतलेला महत्त्वाचा निर्णय चांदेकरांचे डोळे उघडतो. अद्वैतच्या समोर कलाचा मोठेपणा, कलाचा खरेपणा आणि सच्चेपणा येत असताच नैनीबद्दलचा राग उफाळून येऊन नैनीचा खोटारडेपणा समोर येत अद्वैत आता कलाच्या हळूहळू प्रेमात पडणारच. इकडे राहुलने मात्र आता नैनीला आपल्या जाळ्यात ओढलेलं असतं. राहुलने नैनीला सांगितलेलं असतं की या सगळ्याचा उत्तराधिकारी मी आहे. नैनी स्वार्थीच, तिला काही अद्वैतसोबत प्रेम नसतं, ना तिला राहुलसोबत प्रेम असतं. पण त्यातल्या त्यात तिला अद्वैतपेक्षा राहुल एकदम स्टायलिश वाटतो, म्हणजे अद्वैतपेक्षा भारी वाटतो. त्यावरती आता नैनी सांगत असते, मी का बरं त्या अद्वैतच्या मागे लागले, म्हणजे सगळेजण अद्वैत अद्वैत करतायत, पण मला काय फरक पडतोय. मला फरक आहे इथली सत्ता आणि इथली मालकीण बनण्याशी. जर इथला सर्वेसर्वा हा राहुल आहे तर मात्र मी अद्वैतच्या मागे का लागते. आणि राहुल असं ॲटमॉस्फिअर क्रिएट करतो की तोच इथला सर्वेसर्वा आहे. अद्वैत आणि सोहम हे त्याच्या हाताखालचे चेले आहेत. आणि नैनी भूलते, नैनी विचार करते, खरंच असं असेल तर मला अद्वैतपेक्षा हाच जरा दिसायला पण बरा वाटतो, मग कशाला त्या अद्वैतच्या नादी लागायचं. पण आता तोपर्यंत इकडे संगीता आणि नैना म्हणजे ह्या सगळ्यांनी लग्नाचा विषय ठरवलेला असतो. मग नैनाचे आई वडील येऊन चांदेकरांच्या घरी लग्नाची बोलणी करतात. लग्नाची बोलणी कुणाच्या होतात तर अद्वैत आणि नैनाच्या. पण नैनाला हळूहळू आवडायला कोण लागतं तर राहुल. दोघांच्या भेटीघाटी वाढतात, दोघंजण बाहेर फिरायला जातात, पण तोपर्यंत लग्न ठरलेलं असतं. साखरपुडाजवळ येतो. राहुल म्हणतो, तुझं जर माझ्यावरती खरं प्रेम असेल तर मात्र तू माझ्यासोबत पळून येशील. पण हो नाही करता करता लग्नाचा दिवस आलेला असतो. आणि लग्नाच्या दिवशी सगळी धामधूम चालू असतानाच मात्र आता नैना पळण्याचा प्लॅन करते. सरोजच्या काहीतरी गडबड आहे असं लक्षात येत असतं आणि ती सारखी सारखी नैनाच्या रूममध्ये पाहते. पण एका क्षणाला तिला नैना कुठे दिसत नाही, पण नैना बाजूच्या रूममध्ये असते आणि ती पळून जाण्याचा प्लॅन करत असते. नैना सांगते, माझी थोडी तब्येत बरी नाही आहे, आपण डॉक्टरांना बोलवूया का. अद्वैत लगेचच ताबडतोब डॉक्टरांना बोलवतो. नैना डॉक्टरांच्या बहाण्याने आता मात्र औषध घेण्यासाठी बाहेर पडते आणि तिथूनच नैना राहुलसोबत पळते. अद्वैत वाट पाहत राहतो, पण नैना राहुलसोबत पळून जाते. आता इकडे संगीताला धक्का बसतो. संगीताला गुरुजींची भविष्यवाणी आठवते. संगीता ताबडतोब गुरुजींकडे धावत येते आणि काय करू आता मी. यावरती गुरुजी म्हणतात, तुला मी संकेत दिला होता की तुझ्या नेहमीच्या लग्नामध्ये विघ्न येणार, पण जर तुला आता तुझ्या बाकीच्या तिन्ही मुलींचं भलं करायचं असेल तर हे लग्न होणं आवश्यक आहे. मग तुझ्या कोणत्याही म्हणजे दुसऱ्या मुलीसोबत हे लग्न झालं पाहिजे. आणि आता संगीता आपल्या कलाला लग्नासाठी आपली शपथच घालते, त्यामुळे कलाचा नाइलाज होतो. कला या नैनाला खरं तर नकार देणार असते, पण आता आईची शपथ मोडता येत नाही आणि ऐनवेळी नैनाच्या जागी कलाला बघून अद्वैतसुद्धा हादरतो. पण आता आपल्या घरच्या प्रतिष्ठेसाठी आबांनी सांगितल्याप्रमाणे तो कलासोबत लग्न तर करतो, पण खरी कहाणी नैनीची सुरू होते. इकडे नैनीला राहुलने लग्न करून पळवून नेलेलं असतं, एका हॉटेलमध्ये ठेवलेलं असतं, म्हणजे थातूर मातूर लग्न करत गळ्यात मंगळसूत्र घातलेलं असतं आणि लग्न झालं असं डिक्लेअर केलं असतं. यामध्ये दोघं स्वार्थीपणा साधत असतात. नैना विचार करत असते की हा चांदेकरांचा उत्तराधिकारी म्हणून लग्न करतो. आणि इकडे राहुल विचार करत असतो की नैना ही श्रीमंता घरची मुलगी आहे आणि हिची श्रीमंतीमुळे आपण मालामाल होणार. चांदेकरांच्या घरी नाही तर नाही, पण निदान घरचा बाई बनून या नैनाच्या घरी तरी राज्य करू.
असं म्हणत असतानाच इकडे आता दोघ जण हॉटेलवरती असतात, दोघ जण एकमेकांच्या सोबत रात्र घालवतात. आणि मग मात्र रोहिणीचा ज्या वेळेला राहुलला कॉल येतो तेव्हा रोहिणी सांगते, तुला माहिती आहे का, नैना पळून गेली आणि त्या कलासोबत अद्वैतचं लग्न झालंय. पण कला ही कोण आहे तुला माहिती आहे का? आणि कला ही कोण आहे माहिती झाल्यावर ती राहुलच्या पायाखालची जमीन सरकते. ज्या वेळेला रोहिणी सांगते कला ही नैनाची बहीण आहे, राहुल हादरतो आणि विचार करतो, कला नैनाची बहीण म्हणजे ती तर एक साधी मूर्तिकार, म्हणजे नैना पण भिकारी आहे. आता मात्र राहुल चांगलाच हादरतो आणि नैनीला सोडून पळून जातो. नैना लग्न होऊन सुद्धा आता एकटीच असते. आता मात्र नैनीला वापरून राहुलने तिला आता काहीही रिस्पॉन्स न देता तिकडून तो निघून जातो. आणि एकाच मांडवात दोन लग्न जरी झाली असली तरी थरार नाट्य रंगतं. ज्या वेळेला राहुल घरी येतो आणि त्यानंतर नैनासोबत राहुलने लग्न केलं आहे समजल्यावरती सगळे आता हजरतात. चांदेकरांना धक्का बसतो पण राहुल हे लग्न डिनाय करायला लागतो, तो हे लग्न मान्य करत नाही. मग कला ठामपणे उभी राहत कलाला आता मात्र खूप राग येतो आणि ती नैनाला तिचा अधिकार मिळवून देण्यासाठी सज्ज होते. गुरुजींची भविष्यवाणी खरी ठरते, नैनाचा उद्धार हा कलाकडून होतो. आणि त्यानंतर काजूचं लग्न सोहमसोबत करत आता कला तिला पण न्याय मिळवून देणार असते.